सर्वांनी आपापले मोबाईल फोन सायलेंट किंवा स्विच ऑफ करा. मोबाईल पुराणचं नाव ऐकलंय का आपण? जसं पद्म पुराण आहे, भागवत पुराण आहे, नरसिंह पुराण आहे, तसं एक मोबाईल पुराण म्हणून आहे. ऐकलं नसेल तुम्ही नाव पण आहे तसं. आणि जसं भागवत पुराणमध्ये वर्णन आहे की पाप केल्यामुळे कुठचे नरकामध्ये जन्म घ्यावं लागतं, तसं मोबाईल पुराणमध्ये सांगितलंय. काय सांगितलंय की मंदिरमध्ये येऊन प्रवचन सुरू असताना आमचा मोबाईल फोन वाजलं तर कुठे कुठे जावं लागेल आम्हाला नंतर, त्याचं वर्णन आहे बघा. मला मराठी भाषेमध्ये प्रवचन बोलायला आदेश मिळाला आहे, पण माझी मराठी आणि तुमची मराठी वेगळी आहे बघा. तर तेवढी सवय नाही आहे मला मराठीमध्ये बोलायचं, आणि मातृभाषा पण नाही असल्यामुळे चुका भरपूर होतील, तर आपण सर्वांनी क्षमा करावी आणि थोडं सहन करावं अशी विनंती. हरे कृष्ण. जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी. जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी. यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरवन चारी यमुना तीरवन चारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी. जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी. यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरवन चारी यमुना तीरवन चारी राधा
माधव कुंज बिहारे गोपी जन वल्लभ गिरिवर धारी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे विष्णुपाद परमहंस परिव्राज का आचार्य अष्टोत्तर सत हिज डिवाइन ग्रेस अभय चरणार विंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय अनंत कोटि वैष्णव वृंद की जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय श्री राधा पंढरीनाथ की जय श्री गौर निताय की जय श्री विठ्ठल रुखमय की जय श्री पंढरपुर धाम की जय निताय गौर प्रेमानंदे समवेत भक्त वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय श्री श्री गुरु गौरांग की जय
ओम ज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च नम ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणे प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। कपाळावर आम्ही तिलक का स्वीकार करतो, ग्रहण करतो आणि भगवंतांना आम्ही भोग का दाखवतो, नैवेद्य का ठेवतो, ह्या दोन विषयावर मला बोलायचं आत्ताच मला निवेदन केलं। महत्त्वपूर्ण विषय आहेत दोन्ही। तिळकचा आधी आम्ही करू, नाही का? तुम्ही नाम बोलता की नाही, नाम याचं उद्देश्य काय आहे आपण कोणी सांगू शकता का? बघा, आज क्लास तुम्ही द्यायचं प्रवचन, मी ऐकणार। आम्ही हे तिलक का ग्रहण करतो कोणी सांगणार आपण? त्याचं उद्देश्य काय आहे? कोणी सांगा? ज्यावेळी आम्ही हे तिलक आम्ही स्वीकार करतो, आम्ही घोषणा करत आम्ही करत आहे पूर्ण जगाला की आम्ही आता भगवान कृष्णांचा भक्त आहेत। ते जे पोलीस असतात, साधारण कपड्यामध्ये असताना कोणी त्यांना ओळखू शकत नाही, नाही का? काही चोरी होत असेल, काही रस्त्यामध्ये काही गोंधळ होत असेल, तर वर्दीमध्ये कोणी आला व्यक्ती माणूस पोलीस, तर त्याला बघून लगेच सर्व एकदम सावधान होतात। तर ते वर्दी, ते वस्त्र, ते कपडे बघून आम्हाला समजून येते की हा ही व्यक्ती पोलिसाची व्यक्ती आहे म्हणून। तसं ज्यावेळी लोक आम्हाला बघतात की आमच्या कपाळावर आहे, त्यांना समजून येतं की आम्ही भगवान कृष्णांचा भक्त आहे म्हणून। आमची वर्दी आहे हे आणि कंठीमाळ। आता असं नव्हे की फक्त आम्ही तिळक ग्रहण केलं, कंठीमाळ घातली की आम्ही भक्त झालो म्हणून। असं वेश बदलून अनेक लोक असतात, चोरी करतात, वगैरे करतात, फक्त दाखवायला की भक्त आहे म्हणून। असे आमचे एका मंदिरामध्ये एक व्यक्ती आले होते चोरी करायला, चोर होते ते। त्यांनी बघितलं की अनेक लोक येतात इकडे, एकाच खोलीमध्ये बसून प्रवचन वगैरे ऐकतात, गर्दी असते, गर्दीमध्ये खिशामधून काढायला थोडं सोपं होत आहे, नाही का? पण मग कोणी संशय करू नये म्हणून भक्तासारखं त्यांनी वागायला सुरू केलं। आणि त्यावेळी त्यांनी बघितलं की विदेशी भक्त पण येत होते, आणि विदेशी भक्त म्हणजे त्याच्या मनामध्ये थोडं लोभ उत्पन्न झाला, ह्यांच्याकडे भरपूर पैसे होणार, काही नव्हते त्यांच्याकडे पाप, पण ह्याच्या मनामध्ये असं विचार होता, त्याने पण भक्तासारखं वागायचं सुरू केलं। होता तो चोर, पण त्याने पण असं नाव हे केलं, टिळक वगैरे घातलं, आला, प्रभुपाद महाराज होते तिकडे, आणि
मग प्रवचन ऐकलं, प्रवचन ऐकून एवढं हृदयावर प्रभाव पडला, एवढं परिवर्तन झालं की प्रभुपादांच्या चरणे जाऊन दंडवत प्रणाम करून कृपायाचना केली की मी फार चूक केली, मी तुम्हाला सांगतो की खरोखर मी चोर आहे, चोरी करायला मी आलो होतो इकडे, पण आता तुमचं प्रवचन ऐकलं एवढं मी प्रभावित झालो की आता मला पण भक्त व्हायचं आहे. तर मग प्रभुपादांनी एक त्यांच्या शिष्यांना सांगितलं यांची काळजी घ्या म्हणून, आजपर्यंत ते भक्त आहेत. प्रभुपादांकडून त्यांनी दीक्षा पण घेतली. तर अनेकदा असं मी बघतो की फक्त तिलक जर आम्ही स्वीकार केलं तर आम्ही भक्त होईल तसं नाही आहे. भक्त होणे म्हणजे हे हृदयाचा प्रश्न आहे. भक्ती म्हणजे हृदयामध्ये भगवंतांच्या प्रती प्रेम असलं पाहिजे, नाही का? भक्ती असली पाहिजे हृदयामध्ये, तर आम्ही म्हणू शकतो की खरोखर आम्ही भक्त आहोत म्हणून. परंतु प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक माणसाचं काही ना काही लक्षण असतं, नाही का? प्रत्येक वर्गाचं काही ना काही लक्षण असतं. आता कोणी रुग्ण आहे त्याचं पण काही लक्षण असतात की नाही? समजू शकतो की हा रोगी आहे, तर रोगाचे लक्षण असतात. लक्षणापासून आम्ही समजू शकतो की हा व्यक्ती रुग्ण आहे, स्वस्थ नाही आहे. श्रीमंत व्यक्ती त्याचे पण लक्षण असतात, गरीब व्यक्ती त्याचे लक्षण असतात. तसं विद्वान व्यक्ती, मूर्ख व्यक्ती, नाही का? सर्वांचे आपापले, जेवढे आम्ही वर्ग घेतो समाजामध्ये, आमचे जगामध्ये, त्याचे लक्षण असतात. तर भक्तांचे पण लक्षण असले पाहिजेत की नाही? तर ज्यांनी असं हृदयापासून स्वीकार केलंय हे नाम तिलक, त्याला आम्ही वैष्णव म्हणतो. हे भगवान कृष्णांचं चिन्ह आहे. भगवान श्रीकृष्णांचं चरण कमलांचं हे चिन्ह आणि नाकावर जे आहे ते तुळशी, तुळशीचं पान आहे. तुळशीचं पान आम्ही कुठे अर्पण करतो? भगवंतांच्या चरण कमलामध्ये अर्पण करतो. तर हे भगवंतांचं चरण कमल म्हणजे आम्ही आमच्या कपाळावर भगवंतांचं चरण कमल स्वीकार केलेलं आहे. आम्ही शरणागत झालो आहोत आणि त्यांच्या चरण कमलावर आम्ही तुळशी अर्पण केलेली आहे. वेगळेवेगळ्या प्रकाराचे तिलक असतात आणि वेगळ्यावेगळ्या संप्रदायामध्ये तिलकाचं रूपरेखा पण वेगळी वेगळी असते. आणि आमच्या संप्रदायामध्ये आम्ही हे मध्ये काही ठेवत नाही, कारण मध्ये म्हणजे भगवंत विष्णूंचं, भगवान विष्णूंचं स्थान आहे. इकडे ब्रह्मांचं स्थान आहे, इकडे शिवजी शंभूंचं स्थान आहे आणि मध्ये भगवान विष्णू, त्यामुळे त्याच्यावर आम्ही काही लावत नाही, तिकडे खालीच ठेवतो आम्ही. आणि जो व्यक्ती तिलक स्वीकार करतो त्याला नक्की लाभ होतो. कसं लाभ होतोय बघा, कोणी सांगू शकता काय लाभ होत असेल? आम्ही हे तिलक घातले ना सर्वांनी, आमच्यासाठी लाभ काय होऊ शकते? कोणी सांगा बघू, हातवर करा, कोणी सांगा. तुमचं प्रवचन आहे हो, कोणी हा बोला, हा काय लाभ? तिलक बघून समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये सात्विक भाव. हा नाही, आमच्यासाठी आम्ही जर तिलक स्वीकार केलंय आम्हाला लाभ काय होते? त्यांना होते ते आम्ही चर्चा करू, पण आम्हाला काय लाभ होत आहे? आम्ही जर तिलक स्वीकार केलं, हा बोला. हा अच्छा, मृत्यूच्या नंतर विष्णुदूत आम्हाला घ्यायला येतात, ठीक आहे, छान. म्हणजे कमीत कमी यमदूत येत नाहीत तेवढं तरी निश्चित आहे. विष्णुदूत येतील, कुठपर्यंत घेऊन जातील ते वेगळी गोष्टी बघा. कमीत कमी यमदूत येणार नाहीत, दूरच राहणार. त्यांचा अनुभव झालेला आहे अजामिलच्या कथामध्ये, माहिती आहे ना आपण सर्वांना, की भक्ताच्या जवळ जायचं नाही, तिलक बघितलं की ते दूरच राहतात,
त्यामुळे रात्री झोपताना पण मी तिलक लावलं पाहिजे. असं अनेकदा भक्तांच्या मनामध्ये चुकीची धारणा आहे की रात्री झोपताना मी सगळं पुसून झोपलं पाहिजे, तसं नाही आहे. रात्री झोपताना यमदूत आले तर त्यामुळे तिलक असलं पाहिजे. यमदूत ते बघून दूरच राहतात आणि हे सगळं भूत प्रेत पिशाच सगळे आहेत ना, ते पण दूरच राहतात, येत नाही भक्तांच्या जवळ. अनेक लोक असतात त्यांना असं भूत प्रेतांचा त्रास असतो, ऐकलं असेल आपण सर्वांनी, कुठे ना कुठे काहीतरी होत असतं, अंगावर आलं म्हणतात की नाही. तर तिलक बघून दूर राहतात ते भूत, पण जवळ येत नाहीत. अंगात भूत घुसत नाही आणि काय लाभ असत जर आम्ही हे स्वीकार केलं तर, ग्रहण केलं तर. हात वर करा बघू कुठून. चार नियमाचं पालन करणे काय होतंय? नाही आम्हाला लाभ काय होतंय जर आम्ही हे ग्रहण केलं? तिलक ग्रहण केल्यामुळे लाभ काय मिळतोय आम्हाला? ते लाभ आहे का? त्यांचं उत्तर आहे की आम्ही तिलक स्वीकार केला, ग्रहण केल्यामुळे सर्वांकडून आदर सन्मान मिळतोय. त्याचं मी विचारलं हे लाभ आहे का? धोका आहे, धोका हे बरं नाही आहे. बघा विष आहे, विष. इतरांकडून सन्मान आणि आदरची अपेक्षा करणे म्हणजे हे विष, विष आहे. दूरच राहिलं पाहिजे ह्याच्यापासून. सूक्ष्म रीतीने पण बारीकीमध्ये पण आमच्या डोक्यामध्ये ते विचार आला नाही पाहिजे की मी भक्त झालो की लोक मला सन्मान देणार, माझा सत्कार करणार, हे सगळं अजिबात मनामध्ये विचार नाही ठेवलं पाहिजे. हा, भक्त कसं असतं? नम्र असतो. नम्रता म्हणजे काय? की आम्हाला आदर सत्कार सन्मानची अपेक्षा अजिबात नसली पाहिजे, नाही असली पाहिजे. हा, हे भौतिक धार भावना आहे की मला सन्मान मिळेल तर आम्ही काय करू, सन्मानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी काय करणे. भक्तांना सन्मान आदर प्रतिष्ठा भेटतंय आपोआप येतंय ते, भक्तांना नकोय असतं पण ते प्रतिष्ठा त्यांच्या पाठीमागे जाते, पाठ सोडत नाही त्यांचं. पण भक्त कधी त्यांची अपेक्षा करत नाही, उलट ह्यांना खतरने एकदम ते धोक्याची गोष्टी म्हणून ते दूरच राहतात त्याच्यापासून. हा, होय की नाही? तर हे फायदा नाही, नुकसान आहे. आणि काय फायदा आहे? हा, शरीर आमचं शरीर पवित्र होत आहे. कसं? तिलक लावले कारण धामातून आहे. हा, हे गोपी चंदन आहे बघा, पवित्र वस्तू आहे. हा, त्याचा स्पर्श आमच्या शरीरावर झाल्यामुळे शरीर पण थोडं पवित्र होत आहे. आणि त्याशिवाय ज्यावेळी आम्ही तिलक ग्रहण करतो आमच्या मनामध्ये पण काहीतरी विचार होते की नाही, मी आता तिलक घातलंय, थोडं मन पण शुद्ध होतं की नाही? थोडं आम्हाला लक्ष देऊन तिलक लावावं लागतं आणि मंत्रोच्चारण करावं लागतं, त्यावेळी मन पण थोडंफार पवित्र होत आहे. आणि एक लाभ आहे बघा, आमची सुरक्षा होते. फक्त भूत प्रेत इत्यादी ह्यांच्याकडून नव्हे, पण आम्ही काही वाईट काम करू नये म्हणून त्याच्यापासून आमची सुरक्षा होते. का? आता बघा, कोणी एक व्यक्ती आहे, व्यसनी आहे, पण आता भक्तांची भेट होते आणि भक्तांचे संग प्राप्त केल्यामुळे आता हे व्यसन तो त्याग करतो आणि भक्तीच्या मार्गावर येतो आणि जप करायला चार नियम पाळन करायचं सुरू करतो. आता थोड्या वर्षानंतर त्याला ती जुनी जी सवयी आहे त्याची आठवण येते. कधी कधी येते असे, येते की नाही? उत्साहाने कोणी उत्तर देत नाहीत, घाबरून घाबरून सगळं बसलेत की उत्तर दिलं तर काय होणार. कधी कधी होतंय असं.
तर ज्यावेळी तिलक आणि कंठीमाळ असते तर व्यक्ती मग विचार करतो ते आता मला मी करू शकत नाही, किंवा कुठच्याही असल्या स्थानमध्ये मी जाऊ शकत नाही ज्या ठिकाणी भक्ताला जायचं बरं नाही आहे. सिनेमा बघायला, हॅलो हे तू तिळक घाल आणि सिनेमाला येतोस, किंवा असं दुसरे कुठच्याही स्थानमध्ये जिकडे अभक्ष भक्षण होत असेल आणि तिकडे जाऊन आम्ही बसलो तर मग काय होणार. बर, त्यामुळे आम्ही थोडं सावधान राहणार नाही. आता मी हे घातलं मी तसं करू शकत नाही आता. किंवा ज्यावेळी आम्ही वागतो, आम्ही रस्त्यावर चालत असतो, कुठेही असतो आम्ही समाजामध्ये, काही आम्हाला राग आला, आम्हाला काही झालं तर आठवण येते, नाही नाही मी भक्त आहे आणि लोक हे सगळं माझं तिळक वगैरे बघणार बघणं हे कसं काय भक्त आहे असं वागतो तर स्वतःला आम्ही धरून ठेवतो, नाही नाही असं मी नाही केलं पाहिजे. स्वतः आमच्यासाठी आमची सुरक्षा पण होते त्याच्यामुळे. आणि जो बघतो, जो व्यक्ती आम्हाला बघतो त्याला काय लाभ होते? नुसतं आम्हाला बघून त्याचे अनेक पाप नष्ट होतात. फक्त तिळक बघून भगवंताची आठवण येते त्याला, आमचं तिळक बघून. त्यामुळे बघा किती लाभ आहे. प्रत्येक दिवस आम्ही हे तिळक ग्रहण केलं पाहिजे. श्रीमद भागवत मध्ये 12व्या स्कंधामध्ये सुखदेव गोस्वामी कलियुगाच्या लक्षणांचं वर्णन करतात आणि वर्णन त्यावेळी ते म्हणतात की ह्या कलियुगामध्ये असं होणार की फक्त आंघोळ करून मी आता बाहेर जगामध्ये जायला योग्य आहे म्हणजे तयार आहे असं लोक विचार करतील. म्हणजे काय असं ते पण आता होत नाही. आता पण लोक आंघोळ वगैरे व्यवस्थित करत नाहीत, ते वेगळी गोष्टी. पण फक्त आंघोळ करून मी तोंड इतरांना दाखवू शकेन, मी लोकांच्या मध्ये मी जाऊ शकेन, ह्याचा अर्थ काय? अर्थ आहे की लोक विचार करतील की तिला काही ग्रहण करायची काय गरज नाही, फक्त आंघोळ केली, स्वच्छ झालो, थोडं ते सुगंधित काय असतं ते अत्तर वत्तर घालू आम्ही घालू, एकदम समाजामध्ये जायला आम्ही तयार आहे. पण तिलक नाही आहे कपाळावर. जोपर्यंत आम्ही तिलक स्वीकार करत नाही तोपर्यंत दुसऱ्यांना तोंड दाखवायला नाही पाहिजे, स्वतःचं तोंड पण नाही बघायला पाहिजे. फक्त दर्पण आई आई आरशाच्या समोर तिलक घालताना बघायचं, नाहीतर आम्ही कोणालाही तोंड दाखवायला आम्ही तयार नाही आहे. आम्ही योग्य नाही आहे असं आमची संस्कृती आहे. बघा, घरामधून बाहेर पडताना पडायच्या आधी तिळक असलंच पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही तिळक स्वीकार करतो. ठीक आहे, आपण सर्व पण आता स्वीकार कर. हा, चेहरा सुंदर दिसत आहे. अच्छा, ठीक आहे. पण त्याच्यामुळे आम्ही घालत नाही, स्वीकार करत नाही, ते होऊन जाते ते वेगळी गोष्टी नाही का. हे पण आभूषण आहे, बरोबर आहे. देवाचा माणूस आहे बघा. पण देवाचा माणूस आहे तसं वागलं पण पाहिजे आम्ही. हा, असं तिलक घेऊन देवाचा माणूस आहे आणि मग दुसरं काही करायचं म्हणजे ते बरोबर नाही आहे. हा, ते हिंदीमध्ये म्हण ऐकली ना, बगल में मुंह में राम बगल में छुरी, तसं नाही असलं पाहिजे. हा, ते आहे तिलक. निरोग राहतो. हा, ठीक आहे. का निरोग राहतो? कारण पाप कार्य सगळे सोडलेले असतात ना, खाऊन पिऊनच सगळे रोग होतात की नाही. हा, वाईट काम केल्यामुळे सगळे जो रोग जास्त वाढतात. तर हे सगळं बंद केलं तर मग काय रोग होणार मला? तर आता खायचं ज्यावेळी आता शब्द आलं तर आता नैवेद्याबद्दल थोडं चर्चा करू. संक्षेपमध्ये मी सांगत आहे, विस्तारमध्ये पण तिळकची कथा मोठी होईल सांगायला, फक्त संक्षेपमध्ये मी सांगितलं. तर नैवेद्य भगवंताच्या समोर का ठेवतो आम्ही?
सर्वप्रथम आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की भगवंतांची मूर्ती आणि श्रीविग्रह म्हणजे काय, हे काय नुसतं एक प्रतिमा आहे का? बाहेरच्या जगामध्ये असं अज्ञानामुळे लोक विचार करतात की हे फक्त एक पुतळी आहे, प्रतिमा आहे, पण पुतळी नाही आहे, हे साक्षात भगवंत आहेत. अर्चा विग्रह म्हणतो त्यांना, मूर्ती, भगवंतांची श्रीमूर्ती आणि भगवंतामध्ये अजिबात काहीही अंतर नाही. हे संपूर्ण जग, प्रपंच जो आहे, ते पण भगवंतांची शक्ती आहे नाही का? भगवंतांची दोन प्रकारची शक्ती आहेत, आध्यात्मिक आणि भौतिक. तर भौतिक शक्ती ज्याला आम्ही अपराशक्ती म्हणतो, अपरा प्रकृती, आणि आध्यात्मिक शक्ती म्हणजे परा प्रकृती. परा म्हणजे जे श्रेष्ठ आहे, जे आध्यात्मिक आहे. तर दोन्ही भगवंतांची शक्ती आहेत. तर हे प्रपंच म्हणजे अपरा प्रकृती, हे सगळे जड पदार्थ आहेत जे सगळे, ते अपरा प्रकृतीचे आहे. पण ते कोणाची शक्ती? भगवंतांची शक्ती. आणि त्यांची शक्ती असल्यामुळे त्यांच्या इच्छानुसार ते त्या पदार्थामध्ये स्वतःला प्रकट करू शकतात. त्यांना काय त्रास आहे? ते सक्षम आहेत, समर्थ आहेत, त्यांची जे इच्छा आहे ते करू शकतात. परस्य शक्ती विविध परास्य शक्ती विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बल क्रियाच. भगवंतांची जे इच्छा असते ते पूर्ण होते. आमच्या मनामध्ये अनेक इच्छा असतात, फक्त इच्छा केल्यामुळे ते पूर्ण होतात काय? फार परिश्रम करावं लागतं. जर आमच्या मनामध्ये इच्छा आली, मला लखपती व्हायचंय, करोडपती व्हायचंय, फक्त इच्छा केल्यामुळे काय आम्ही करोडपती होणार? नाही. भाग्यामध्ये असलं तर आम्ही होणार, नाही असलं तर जेवढं आम्ही परिश्रम केलं तरी काही लखपती होणार नाही. तर ह्या जगामध्ये आम्हाला आमची इच्छा पूर्ण करायला फार परिश्रम करावं लागतं, आणि त्याच्यानंतर पण यश प्राप्त होईल की नाही सांगता येत नाही. पण भगवंतासाठी तसं नाही आहे. त्यांची इच्छा झाली की मला भौतिक पदार्थामध्ये प्रकट व्हायचं आहे, ती माझीच शक्ती आहे, आणि माझ्या भक्तांच्यासाठी मला प्रकट व्हायचं आहे श्रीमूर्तीच्या रूपमध्ये, तर ते प्रकट होतात. आणि त्याला आम्ही श्रीमूर्ती किंवा श्रीविग्रह म्हणतो, अर्चा विग्रह. प्राणप्रतिष्ठा केली जाते. प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? ज्यावेळी भगवंतांचे भक्त एकत्र होऊन मंत्रोच्चारण करतात आणि भगवंतांना भक्तिभावनेने निमंत्रण देतात की आपण या आणि ह्या भौतिक पदार्थामध्ये आपण प्रकट व्हा, आम्हाला तुमची सेवा करायची आहे, कृपा करून आमची प्रार्थना स्वीकार करा, तर भगवंत प्रकट होतात. प्राणप्रतिष्ठा. आता हे जी भगवंतांची श्रीमूर्ती आहे बघा, ते वेगवेगळ्या पदार्थांची आम्ही बनवू शकतो. श्रीमद भागवतच्या 11व्या स्कंदामध्ये, एकादशी स्कंदामध्ये असं वर्णन आहे की भगवंतांची जी श्रीमूर्ती आहे ते 8 प्रकारचे पदार्थापासून आम्ही बनवू शकतो. माहीत आहे का तुम्हाला 8 पदार्थ कुठचे आहेत म्हणून? आता आम्ही काय बघत आहे? जगन्नाथ कुठचं पदार्थ आहे? लाकूड. लाकूडपासून भगवंतांची मूर्ती आम्ही बनवू शकतो. जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, सुदर्शन, लाकडाची मूर्ती. दारू ब्रह्म म्हणतो आम्ही. दारू म्हणजे वृक्ष आणि ब्रह्म म्हणजे भगवंत. लाकडाच्या रूपामध्ये ज्यावेळी भगवंत प्रकट होतात असे ह्या रूपामध्ये, तर हे जगन्नाथ आहेत. हे एक पदार्थ आहे. दुसरं धातू. वेगवेगळे प्रकारचे धातू आहेत, अष्टधातू, पंचधातू, वेगवेगळ्या प्रकारचे धातूपासून आम्ही भगवंताची मूर्ती बनवू शकतो. दोन. तिसरं एक एक करून बोल. माती. माती. हा, मातीपासून होय. तिसरं छान.
मातीपासून पुन्हा मी बनवू शकतो. चौथं दगडापासून, द पत्थर, दगडापासून पण आम्ही बनवू शकतो दगड. छान, चार झाले. पाचवं स्फटिक. स्फटिक म्हणजे फक्त रत्न, मी रत्न म्हटलं पाहिजे. वेगवेगळे प्रकारचे रत्न आहेत, त्याच्यापासून पण आम्ही बनवू शकतो भगवंताची मूर्ती. किती झाले? पाच. सहा चित्र. वा बघा, सुंदर चित्र आहे ना, हे पण भगवंतांचे मूर्ती आहे. आम्ही एवढं बघतो बघा, चित्र आहे तिकडे, हे पण भगवंतांची मूर्ती. किती? सहा. सात. सातवं हा मनात. वा सुंदर. ज्यावेळी मी मनामध्ये भगवंतांची सुंदर रूपाची कल्पना करतो, तर आमच्या मनामध्ये भगवंत प्रकट होतात. ते पण मूर्ती आहे. आणि आठवा वाळू. वाळू, छान छान. असे आठ पदार्थामधून पासून आम्ही भगवंतांचे श्रीविग्रह ते निर्माण करू शकतो. श्रील प्रभुपाद एक छान उपमा देतात. ज्यावेळी आम्ही पत्र लिहितो आणि आम्हाला कुठे पाठवायचं असतं, आमचे कोणी नातेवाईक असेल, आमचे मित्र असेल, त्यांना आम्ही पत्र लिहून कुठे टाकतो? पोस्ट बॉक्समध्ये टाकतो. बरोबर आहे ना? आणि ते पोस्ट बॉक्समधून ते मग कुठे जातं? ते पोचतं. एक पद्धत असते, त्याच्याप्रमाणे तो कोण तिकडे पोचतं, आमच्या गंतव्यावर पोचतं ते. पण एक रस्त्यावर कुठलंही पडलेलं डब्यामध्ये मी माझं पत्र टाकलं तर ते पोचेल काय? नाही. का नाही पोचेल? ते अधिकृत पोस्ट बॉक्स नाही आहे. ते कुठच्याही डब्यामध्ये आम्ही टाकू शकत नाही. तसंच भगवंताची श्री मूर्ती जी आहे ते अधिकृत असली पाहिजे. असं नाही की कोणी कल्पना केली की चला दगड आहे, चेहरे भगवंत झाले आणि त्यांची पूजा सुरू केली आम्ही, तसं नव्हे. ज्या शास्त्रामध्ये जे वर्णन आहे, शास्त्रोक्त विधीप्रमाणे भगवंतांची श्री मूर्तीचं निर्माण झालं पाहिजे. शास्त्रामध्ये विस्तारमध्ये वर्णन आहे की श्रीमूर्तीचं निर्माण कसं झालं पाहिजे आणि त्यांचं माप वगैरे किती आहे, खांदे किती रुंद असले पाहिजेत आणि हात किती लांब असले पाहिजे, पाय किती लांब असले पाहिजे, कमरची रुंदी किती असली पाहिजे, नाक कसं, डोळे कसे, केस कसे, सगळं काही वर्णन आहे त्याच्यामध्ये. आम्ही असंच मनात जसं आलं तसं आम्ही करू शकत नाही. तर हे अधिकृत रूप आहेत भगवंतांचे. तर भगवंतांनी असं रूप का स्वीकार केलंय बघा, आपण सांगू शकता? कोणी हात वर करा, बघू सांगा. भगवंतांनी अर्चा विग्रहाचं रूप स्वीकार केले. भगवंत असे आलेत मूर्ती रूप मध्ये का आले? तस काय कारण आहे? हा, कारण आपण भौतिक वस्तूंना, भौतिक वस्तूंना फक्त पाहतो, भौतिक डोळ्याने भौतिक वस्तू. हा, तर भगवंत भौतिक रूपामध्ये, भौतिक भगवंत भौतिक रूपामध्ये प्रकट होतात. कारण आम्ही फक्त भौतिक वस्तू बघू शकतो आमच्या डोळ्यांनी. आध्यात्मिक वस्तू, चिन्मय वस्तू आम्ही ह्या डोळ्यांनी बघू शकत नाही. आम्हाला दर्शन द्यायला ते अर्चा विग्रहाच्या रूपमध्ये स्वीकार होतात, कारण आम्ही ह्या डोळ्यापासून आम्ही त्यांना बघू शकतो. छान, सुंदर. दुसरं, हा, कलियुगाचा उद्धार करण्यासाठी. ठीक आहे. असं आहे की भगवंत फक्त कलियुगामध्ये मूर्ती रूपमध्ये प्रकट होत नाहीत, प्रत्येक युगामध्ये मूर्ती रूपमध्ये ते आहेत. पण मूर्ती रूपमध्ये यायचं कारण काय? उद्धार करणे. प्रत्येक युगमध्ये सत्य, त्रेता, द्वापर युग आणि कली चार युगामध्ये ज्यावेळी ते प्रकट होतात तर लोकांचा उद्धार करतात. छान. जे लोक येऊन त्यांचं दर्शन करतात, त्यांची सेवा करतात, त्यांचा उद्धार होतोय. तिसरं कारण, हा, भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी. वा सुंदर. काय आदान प्रदान? कुठच्या प्रकाराचं आदान प्रदान? भक्ती, प्रेमाचं, सेवाचं. कारण भगवंत व्यक्ती आहेत बघा.
फक्त निराकार ज्योती असं नाही आहे, असे चुकीची धारणा आहे की परब्रह्म जे आहे ते फक्त एक निराकार एक ज्योती आहेत, एक प्रकाश आहे, तसं नाही. त्या प्रकाशाच्या पाठीमागे पण एक व्यक्ती आहेत, ते भगवान श्रीकृष्ण आहेत. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम असं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी घोषणा केली आहे की हे जे निराकार ब्रह्म आहे ज्याच्या प्रती ज्ञानयोगी आदी आकर्षित होतात, तर ते पर ते जे ब्रह्मज्योती आहे ते भगवान श्रीकृष्णांचं दिव्य शरीराचं तेज आहे. जसं सूर्याची किरण असतात ते सूर्याचा प्रकाश आहे, नाही का, त्यांचा तेज आहे, तसंच हे जे निराकार ब्रह्म आहे ज्योती आहे ते भगवान श्रीकृष्णांचं शरीराचं तेज आहे. तर भगवंत आहेत एक व्यक्ती, आध्यात्मिक व्यक्ती आहेत ते, आणि त्यांचे पण भावना असतात, त्यांची पण चेतना आहे, ते परमचेतन व्यक्ती आहेत. आमची पण चेतना आहे पण आम्ही अणू आहे, भगवंत विभू आहेत. तर आमच्यामध्ये आणि भगवंतांच्यामध्ये प्रेमाचा संबंध आहे पण आम्ही विसरलो आहे. तर आमची स्मृतीशक्ती पुन्हा जागृत करायला भगवंत हे अर्चा विग्रहाच्या रूपमध्ये येतात, जेणेकरून आम्ही सहजपणे त्यांची सेवा करू शकू. ज्यावेळी त्यांना आम्ही डोळ्यापासून ह्या साधारण डोळ्यांपासून आम्ही बघू शकतो तर सेवा पण करू शकतो, त्यांची आरती करू शकतो, त्यांना आम्ही नैवेद्य भोग ठेवू शकतो, त्यांच्या समोर शृंगार करू शकतो, त्यांचं दर्शन करू शकतो, त्यांच्या समोर वेगवेगळ्या प्रकारची आम्ही उत्सव आणि भक्तीचे कार्य करू शकतो. तर आमच्या सेवा स्वीकार करायला आणि भक्तांचं प्रेमाचं भक्तांशी प्रेमाचं आदान प्रदान करायला भगवंत अशा अर्चा विग्रहाच्या रूपमध्ये प्रकट होतात. आता इतिहासमध्ये आम्ही बघतो की अनेकदा असं झालंय, अशा जे अश्रद्धाळू व्यक्ती लोकांनी मंदिरवर आक्रमण करून त्यांनी मंदिरचं विध्वंस केलेलं आहे, मंदिरचं नाश केलेलं आहे. कधी कधी असं पण बघितलं जातं की अर्चा विग्रहांना पण ते तोडून टाकतात. तर असं प्रश्न मनामध्ये असू शकेल की तुमचे भगवंत स्वतःची रक्षा करू शकत नाही का, म्हणजे ते काय कसे कसले भगवान भगवंत ते, नाहीतर दुसरं उत्तर आहे की ते भगवंतच नाही आहेत. तुम्हाला हे जर कोणी विचारलं तुम्ही उत्तर काय देणार, तुम्ही कोणाला सांगत आहे बघा की तुम्ही भगवंतांची सेवा करा आणि मंदिरमध्ये या, ते म्हणतील आम्ही मूर्ती आम्ही करत नाही, प्रतिमा पुतळी आम्ही त्याचं आम्ही पूजा करत नाही, ते कसं काय ते सांगणार नाही. हे भगवंत असतील तर स्वतःची रक्षा पण करू शकत नाहीत का, त्यांच्या नाकावर कुठे डास बसतो मच्छर बसतो ते पण त्यांनी काय हलू शकत नाहीत, तर कसले भगवंत ते, फक्त पुतळी आहेत. तर हे जे आरोप एक लावतात किंवा विरोध करतात, प्रश्न उठवतात लोक की जे भगवंतांची मूर्ती स्वतःचं पण रक्षण करू शकत नाहीत तर त्यांना मी भगवंत कसं मानू, ह्याचं उत्तर तुम्ही द्या बघा. कोण देणार उत्तर तुम्हाला? आज नाही तर उद्या कोणी विचारतील बघा, ज्यावेळी तुम्ही प्रचार करायला जाणार कोणाला या तुम्ही. आजकाल सर्वांचे मनामध्ये संशय वाढलेत फार, एवढं भोग नास्तिकवाद सगळं वाढलंय समाजामध्ये की चांगले सुसंस्कृत कुटुंबाचे लोक पण आजकाल संशयी झालेत सगळे, त्यामुळे अनेक प्रश्न विचारतात. तर तुम्ही सांगू शकाल काय? हां प्रयत्न करा. अरे वा छान, सुंदर कारण आहे. काय म्हटलं नाव काय? सुमित. सुमित छान.
सुमित छान उत्तर दिलं की भगवंत सक्षम आहेत, समर्थ आहेत स्वतःची रक्षा करण्यामध्ये, परंतु ते आम्हाला एक संधी द्यायच्यासाठी एक जबाबदारी आमच्यावर असते ना की आम्ही रक्षा केली पाहिजे म्हणून, तर त्यांची जबाबदारी ते आमच्या हातात देतात, बघा तुमची जबाबदारी रक्षा करा आता. तर भक्तांना ते डोकला बाप आता कसं काय रक्षा करणे काय करणे. वृंदावनमध्ये ज्यावेळी मुघलांचं आक्रमण झालं, औरंगजेब आणि सगळे वेगवेगळे आले होते, तर तिकडचे जे भक्त होते त्यांनी काय केलं, त्यांनी भगवंतांची मूर्ती घेऊन इकडे तिकडे लपून ठेवलं, कधी कुणाचे कुठचे गावामध्ये कुणाचे घरी, आणि नंतर मग राजस्थानमध्ये घेऊन गेले ते. तिकडे राजपूत सगळे वैष्णव होते, भगवंतांचे भक्त होते, तर त्यांच्या राज्यामध्ये घेऊन गेले कारण तिकडे ते सुरक्षित होणं त्यांना माहीत होतं. तर भगवंत समर्थ आहेत स्वतःचे रक्षण करण्यामध्ये, त्यांना काही शक्तीची कमी नाही आहे, पण भक्तांना ते जबाबदारी द्यायची इच्छुक आहेत, भक्तांना संधी सेवा करायची संधी, की भक्तांनी जबाबदारी घेतली पाहिजे माझ्यासाठी. इकडे पण असं झालं होतं, असं प्राय भारतामध्ये असं होतंय, जगन्नाथ मंदिर मध्ये पण कितीदा आक्रमण झालं असं, नाही का? तर एक सुंदर कारण आहे. आणि कारण सांगा, तुम्ही हात वर केलं होतं ना, हा बोला. हे चूक आहे, चूक आहे. हा, आमचं भगवद्गीतेचं आणि श्रीमद भागवताचा सिद्धांत काय आहे की भगवत ज्यावेळी प्राण प्रतिष्ठा होते त्याच्यानंतर मूर्ती आणि भगवंतामध्ये अजिबात अंतर नाही आहे. आत्ताच आलात ना आपण, सुरुवातीचं चुकलं मग तुमचं प्रवचन, की भगवंत आणि मूर्तीमध्ये अजिबात अंतर नाही. आमच्या शरीर आणि आत्मामध्ये अंतर आहे, पण भगवंतांची मूर्ती आणि भगवंतामध्ये अंतर नाही. हे पूर्णतया चिन्मय आहे भगवंतांचं शरीर, दिव्य शरीर, मूर्ती, अर्चा, विग्रह. त्यामुळे असं नाही आहे की ते भगवंत नाही आहेत, परंतु ते जसं हे स्वीकार करतात, का स्वीकार करतात, भक्तांच्या प्रेममुळे, भक्तांनी प्रेमाने त्यांना आमंत्रण दिलेलं असतं त्यामुळे ते येतात आणि ते त्या भौतिक पदार्थामध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे ते जे विग्रह आहे ते प्रत्यक्ष साक्षात भगवंत असतात. पण जर भगवंतांना हे सोडून जायचं असेल सोडू शकतात, मग जसं ते पूर्वी भौतिक पदार्थ होतं तसंच राहणार ते. तर जर कोणी आक्रमण केलं मूर्तीवर आणि आपल्या प्रयासमध्ये तो यशस्वी झाला, सफल झाला तो, तरी काय भगवंतांचं नुकसान होणार काय? नाही. असं नव्हे की त्याने भगवंतांचं काही नुकसान पोहोचवलं, भगवंत त्याच्यामधून निघून जातात, त्यांना काही फरक पडत नाही. तर भगवंतांचा अर्चा विग्रह रूप स्वीकार करायचं पूर्ण मुख्य उद्देश आहे त्यांचे भक्त. आता मंदिराच्या श्री विग्रहावर आक्रमण कोण करताय, कोण करतात, ते भक्त लोक करतात की नास्तिक लोक करतात? ज्यांची श्रद्धा नाही आहे, जे अश्रद्धालू आहेत, ते लोकच करतात ना, बरोबर? तर भगवंतांनी जे श्री विग्रहाचं रूप स्वीकार केलेलं आहे ते अभक्तांसाठी नाही आहे, भक्तांसाठी आहे. अभक्तांसाठी हे दाखवणे की मी किती शक्तिशाली आहे ह्याच्यासाठी भगवंतांनी श्री विग्रहाचं रूप नाही घेतलं आहे. त्यांचं उद्देश आहे की भक्तांशी माझं प्रेमाचं आदान प्रदान मी करायला मी हे स्वीकार केलेलं आहे. तर पूर्ण जगाला दाखवायला, अभक्तांना, अश्रद्धालू लोकांना दाखवायला की मी देव आहे, मी सर्व शक्तिमान आहे, त्यांना दाखवायला त्यांनी हे रूप धारण नाही केलं आहे.
त्यांना दंडित करायचं असेल तर भगवंताकडे भरपूर आणि काही मार्ग आहेत. कधी कधी भगवंत श्रीविग्रहाच्या रूपमध्ये पण तसं करतात, अनेक अशी गोष्टी आहेत, परंतु मुख्य उद्देश हे नाही आहे. जे दुष्ट लोक असतात त्यांना दंड जर द्यायचं असलं भगवंतांना, तर हे भौतिक जगाचे जे कायदे आहेत ते पर्याप्त आहेत त्याच्यासाठी. कर्मसिद्धांत आहे, हे सर्व काही आहे, आपोआप त्यांना दंड मिळणार. तर भगवंतांनी अर्चविग्रहाच्या रूपमध्ये येऊन ते हे पूर्ण उद्देश पूर्ण करायची गरज नाही. हे रूप जे आहे भगवंत आमच्या भक्तासाठी घेतात, भक्ताशी प्रेमाचं आदान प्रदान करायला. आता कारण हे प्रत्यक्ष भगवंत आहेत, साक्षात भगवंत आहेत. जसं आम्ही जेवतो भगवंतांना आम्ही जेवायला दिलं पाहिजे, जसं आम्ही वस्त्र घालतो भगवंतांना पण वस्त्र दिलं पाहिजे. आणि जेवढं एक माणसाला जेवायला लागतं तेवढं आम्ही भगवंतांना अर्पण करतो, त्यांना एक व्यक्ती समजून. तसं जेवढं भगवंत जेवतील तेवढं कमी. भगवंतांची जे क्षमता आहे भोजन आणि हे जेवण स्वीकार करायचे ते अनंत आहे, पण आम्ही ठेवतो कारण आम्हाला जेवायचं आहे त्यामुळे. त्यांना काही जेवणाची गरज नाही बघा, पण आम्हाला गरज आहे. तर त्यांना अर्पण केल्याशिवाय आम्ही काही घेऊ नये, असं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटलंय. यज्ञ शिष्टाशिन संतो मुच्यंते सर्व किल विषयी भुंजते ते त्वगम पाप ये पचंत्यात्म कारणात, असं त्यांनी म्हटलंय की यज्ञाचं जे अवशिष्ट असतं ते आम्ही ग्रहण केलं पाहिजे. जर आम्ही ते ग्रहण केलं तर आमच्या कर्मबंधनमधून आणि पापमधून आम्ही मुक्त होणार, मोकळं होणार आम्ही. परंतु जर असं आम्ही नाही केलं, यज्ञाचं अवशिष्ट आम्ही ग्रहण नाही केलं, तर कर्मबंधनाच्या चक्रामध्ये आम्ही अडकून राहणार. तर ज्यावेळी मी भगवंतांना मी भोग दाखवतो, नैवेद्य ठेवतो, हे पण एक यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे भगवान कृष्ण किंवा भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं उद्देशाने केलेलं कार्य. तर ज्यावेळी आम्ही भगवंताच्या समोर जेवण ठेवतो त्यांना प्रसन्न करायला, भक्तिभावनेने ते आम्ही स्वयंपाक करतो, हे भगवंतासाठी आहे. त्यामुळे स्वयंपाक करताना भगवंतासाठी आमची चेतना पण व्यवस्थित राहिली पाहिजे, भक्तिमय चेतना असली पाहिजे. स्वयंपाक करताना पण कोणाबरोबर वाद करायचं, भांडण करायचं हे सगळं नाही करायचं. राग असेल तर स्वयंपाक करायचं नाही, जेवायचं पण नाही. राग असताना काही जेवलं पचन पण नाही होणार. आमची जी चेतना असते स्वयंपाक करायच्या वेळी, ती चेतना त्या जेवणामध्ये जाते. आणि जो व्यक्ती तो जेवण ग्रहण करतो खातो त्याला ती चेतना मिळते. मग जर रागाची भावनाने ते स्वयंपाक केलं असेल तर जो जेवतो त्याला पण राग येईल. बघा, राग करायची वृत्ती वाढेल त्याची. आणि जर कोणी पापी आणि नास्तिक व्यक्तीने स्वयंपाक केलं आणि ते जेवण आम्ही ग्रहण केलं तर आमची पण वृत्ती तशीच होणार. आणि जर कोणी भगवंतांचा भक्त आहे आणि भक्तिभावनेने श्रद्धेने त्यांनी बनवलेलं आहे प्रसाद जेवण, आणि जर त्याच्यानंतर मग भगवंतांना अर्पण केलेलं आहे ते जर आम्ही ग्रहण करणार, मग ते शुद्ध आमचं मन होणार. तर भगवंत पण अशुद्ध भावनेने तयार केलेलं जेवण स्वीकार करत नाहीत. फक्त भक्तांच्याकडून जे जेवण तयार झालेलं आहे तेच स्वीकार करतात. कारण भगवंतांना जसं आम्ही म्हटलं जेवणाची काही कमी नाही आहे, पण त्यांना काय पाहिजे? भाव, आमचं प्रेम पाहिजे. आणि हे जे जेवण आहे ते एक वाहन आहे, आमचं जे भाव आहे आमचं जे प्रेम आहे त्यांच्याकडे पोचायला हे एक वाहन आहे. त्यामुळे प्रेमाने ज्यावेळी आम्ही
जेवण तयार करतो भगवंतासाठी आणि त्यांना अर्पण करतो, आनंदाने भगवंत स्वीकार करतात. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहरितम अश्नामी प्रयतात्मनः. कोणी मला पत्र पुष्प फळ पाणी अर्पण करेल भक्तिभावनेने, मी आनंदाने मी ते स्वीकार करेन, कारण माझी भक्ताने हे मला अर्पण केलेलं आहे. म्हणजे मुख्य गोष्टी आहे भक्ती. आणि असं भगवंताची सेवा करण, ज्यावेळी स्वयंपाक करतो भगवंतांच्यासाठी, मग ते भोग त्यांना अर्पण करतो, मग ते भगवंत स्वीकार करतात, आणि स्वीकार केल्यानंतर ते प्रसाद होते. प्रसाद म्हणजे कृपा. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे कृपा. ज्यावेळी भगवंत ते भोग स्वीकार करतात, तर तेच जेवण आता त्यांची कृपा होऊन जाते. आणि ज्यावेळी आम्ही ते कृपा स्वीकार करतो, आम्ही जेवतो, आम्ही ग्रहण करतो, तर आमचं हृदय पण शुद्ध होत आहे. त्यामुळे भगवंतांना प्रसन्न करायला, आमच्या हृदयाला शुद्ध करायला, आमच्या हृदयामध्ये भगवंतांच्या प्रती भक्ती जागृत करायला आणि पूर्ण जगाला शांत करायला, हे भगवंतांना भोग दाखवायची जी पद्धती आहे ते अतिशय महत्त्वाची आहे. प्रभुपाद म्हणायचे, पूर्ण जगाला परिवर्तन मध्ये परिवर्तन करायचं असेल, लोकांना भक्त बनवायचं असेल, तर दोन वस्तू फार गरजेचे आहेत, महत्त्वाचे आहेत. एक आहे हरिनाम संकीर्तन, भगवंतांचं नामस्मरण, आणि दुसरं आहे भगवंतांचं प्रसादाचं वितरण. दोन्ही फार शक्तिशाली आहेत. तर भगवंतांना भोग दाखवणे म्हणजे आम्ही समजतो, आम्ही मानतो की हे वास्तवमध्ये भगवंत आहेत, फक्त पुतळी नाही आहे, साक्षात प्रत्यक्ष भगवंत आहेत. एक खरी गोष्ट तुम्हाला सांगतो. आमच्या संस्थेचे एक गृहस्थ भक्त आहेत, विदेशात राहतात, ते कुठेतरी अरब देशमध्ये राहतात, नोकरीसाठी तिकडे गेलेत. आता तिकडे गर्मी फार असते, नाही का? तर एवढी गर्मी असते की प्रत्येक घरामध्ये ते वातानुकूलित हे करतात, ते एअर कंडिशनर वगैरे लावतात. तर एकदा एक त्या परिवार त्या कुटुंबामध्ये त्यांच्याकडे एक लड्डू गोपालची लहान मूर्ती होती, बाळ गोपाळची. बघितलं असेल तुम्ही मूर्ती, हातात एक लोणीचं लड्डू घेऊन, गोळा घेऊन ते असं असतं. ते सुंदर रूप आहे त्यांचं, बाळगोपाळांचं रूप. तर एकदा ते पहाटे ते माताजी जी आहेत घरी, ते उठले, बघितलं की लड्डू गोपाल तर आमचे गोपाळ आहेच नाही, कुठे गायब झाले ते. इकडे तिकडे बघितलं, सगळं काय बघितलं, सर्व विचारलं, त्यांच्या नवऱ्यानं विचारलं, तुम्ही कुठे गोपाळांना ठेवलं काय? म्हटलं नाही, रात्री झोपताना होते इकडे. मग कुठे गेले गोपाळ? मग त्याने बघितलं काय चोरी वरी झाली काय, का चोर येऊन घेऊन गेलं काय? कारण कधी कधी चोरांना वाटतं हे सोन्याची मूर्ती आहे म्हणून घेऊन जातात. अशी आमची दिल्ली मंदिरमध्ये एकदा झालं होतं, प्रभुपादांची मूर्ती होती, चोरांना वाटलं सोन्याचं आहे म्हणून, आणि चोरी घेऊन घेऊन गेले ते रात्री. मग ते भरपूर त्यांना हे झालं, मग धरलं त्यांना. शेवटी भक्त पण त्यांच्या मागे पडत पडत त्यांना धरलं, पोलीस आले, भरपूर काही झालं. त्यांना वाटलं सोनंच आहे म्हणून. तर असं चोरी पण झाली नाही, खिडकी दरवाजे सगळं बंद आहेत, चोर कोणी आले नाही आहे नक्की आतमध्ये, तर आहे कुठे गोपाळ? त्यांचा एक लहान मुलगा होता, तो झोपला होता, पहाटे तो उठत नव्हता, तो थोडा उशिरात उठत होता. तर ज्यावेळी मुलगा उठला, हे आई बाबा पाय रडायच्या परिस्थितीमध्ये होते की आमचे गोपाळ कुठे गेले, कुठे गेले? सगळं पूर्ण घर शोधून टाकलं, एक खाली वर कुठे कपाटामध्ये इकडे तिकडे सगळं, की आहेत कुठे गोपाळ? मग मुलगाचा ज्यावेळी तो जागला झोपेमधून, तर त्याला विचार, तू बघितलं का रे गोपाळ कुठे आहे? होय. कुठे आहेत? फ्रीजमध्ये आहेत. फ्रीजमध्ये? तू फ्रीजमध्ये ठेवलं आहे? होय. अरे फ्रीजमध्ये का ठेवलं तू?
बघा आम्ही सर्व छान एअर कंडिशन खोलीमध्ये झोपत आहेत आणि भगवंत एवढे गरमीमध्ये इकडे, आम्ही आरामशीर झोपतो करतो आणि मग भगवंतांना नको काय असं काय? बघा त्याला काय माहीत की फ्रीजमध्ये थंडी किती असते, जास्ती कम कसं ठेवायचं नाही, हे सर्व त्याला काय माहीत. पण त्याची भावना बघा, एवढं लहान होतं त्याला काय समजणं काय ना, एवढं त्याला माहीत होतं की हे भगवंत आहेत, हे पण एक व्यक्ती आहेत. जसं आम्ही स्वतःच्यासाठी आम्ही सुविधा एवढं आम्ही व्यवस्था करतो, भगवंतासाठी का नाही असलं पाहिजे? तर मग त्यांनी काढलं, तिकडे होते खरोखर फ्रीज काढून बघितलं आहे तिकडे गोपाळ. तर तसं बरोबर नाही आहे, फ्रीजमध्ये ठेवलं नाही पाहिजे आहे, पण लहान बाळ आहे त्याला काय माहीत नाही. पण ही भावना त्याची किती सुंदर होती बघा, कारण त्याला एवढी श्रद्धा होती की हे भगवंत आहेत, एक व्यक्ती आहेत, फक्त पुतळी नाही आहे. तर ज्यावेळी आम्ही अर्पण करतो असं जेवण भोग भगवंतांना त्यांच्या भोगासाठी, तर आमचं हृदय शुद्ध होतंय आणि ते ग्रहण केल्यानंतर प्रसाद रूपमध्ये ते पण आमचं हृदय शुद्ध होतंय. कोणाला जर रोग झाला असेल, कॉलेराचा रोग, आणि तो काय जेवण जेवत आहेत, त्याच्या ताटामध्ये जेवण आहे, आणि तो कॉलेराचा जो रोगी आहे तो घेत आहे, आणि त्याच्या ताटामधून आम्ही जर ते जेवण घेतलं आम्ही खाल्लं, आम्हाला काय होणार? आम्हाला पण ते रोग होणार की नाही? तर तसंच ज्यावेळी भगवंत हे भोग स्वीकार करतात, तर ज्यावेळी आम्ही ते प्रसाद घेतो ग्रहण करतो, मग आम्हाला काय रोग लागतंय? कृष्ण भक्तीचं रोग लागतंय, कारण भगवंताने स्वाद घेतलेला आहे, भगवंताने स्वतः त्याला आस्वादन केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला पण कृष्ण भक्ती लागते. किती छान गोष्टी आहे बघा. त्यामुळे भगवंतांना भोग आम्ही ठेवायचं पाठीमागे हे कारण आहे. भरपूर वेळ झाला, आता प्रवचन इकडेच समाप्त करतो. जे माझे भाषामध्ये मराठी भाषामध्ये चुका झाले असतील त्याच्यासाठी क्षमा करा. काही प्रश्न आहेत का कोणाचे? आजपासून सगळे तिलक ग्रहण करणार ना, यमदूत दूर राहणार बघा, भूत प्रेत पिशाच सगळे दूर राहणार. भोग पण दाखवा घरी, प्रत्येक घरामध्ये भगवंतांना भोग दाखवूनच आम्ही जेवलं पाहिजे. विसरायचं नाही, बाहेर जाऊन इकडून तिकडून दुकानामधून हॉटेलमध्ये जाऊन इकडून खायचं ते काय खायचं, बिस्कुट आणि हे ते सगळं खायचं ते नाही करायचं. हा प्रश्न असा आहे की आम्ही पूजा विधी करत्यावेळी आम्ही आराधना करतो, भोग अर्पण करतो, आरती करतो, त्याच्यावेळी चुका होऊ शकतात आमच्याकडून, तर कसं आम्ही सावधान राहिलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ज्ञान असलं पाहिजे की अधिकृत पद्धती काय आहे. भोग अर्पण करायची, आरती करायची, श्रृंगार करायची, सगळं आम्ही ते शिकून घेतलं पाहिजे, आणि शिकून मग ते व्यवस्थित भावनेने केलं पाहिजे. भगवंत आमची भावना बघतात. आम्हाला मंत्र जरी आले सगळे मंत्र उच्चारण बोल करू शकतो, पण मंत्र बोलताना आम्ही कुठे दुसरे विचार करत आहे काय, आता किती कुठे मी आलो आहे, लवकर मला जायचं आहे, मग दुसऱ्या काय कामासाठी जायचं आहे, तर आमची भावना ठीक राहणार नाही, तर भगवंत प्रसन्न होत नाहीत. तर अर्चा विग्रहाच्या सेवामध्ये बघा, तीन गोष्टी फार महत्वपूर्ण असतात. एक सर्वोपरी भक्ती, जे काही जे कोणी भगवंताची अर्चा विग्रहाची सेवा करतो, आरती करत असेल, श्रृंगार करत असेल, भोग दाखवत असेल किंवा स्वयंपाक करत असेल, काही सेवा भगवंतांची करत असेल, महत्वाची गोष्टी म्हणजे हृदयाची भावना काय आहे, भक्ती भावना असली पाहिजे.
दुसरी गोष्ट स्वच्छता. भगवंताच्या सिंहासनावर त्यांच्या मूर्तीचे संबंधी जे काही आहे सर्व काही स्वच्छ असलं पाहिजे. त्यांचे ताट, त्यांचं स्वयंपाकघर, त्यांचं ऑल्टर, हे सगळं काही प्रत्येक वस्तू स्वच्छ असलं पाहिजे. जे पुजारी असतात ते ऑल्टरवर जातात ते पण स्वच्छच असलं पाहिजे, मनाने आणि शरीराने स्वच्छ. आणि तिसरं म्हणजे सर्व काही वेळेवर झालं पाहिजे. सात वाजताचा टाइम वेळ असेल भोग दाखवायला, सातलाच दाखवायला पाहिजे. असं नव्हे की 7:10 दाखवायचं आणि 5 मिनिटात मग गडगड गडबड म्हणून सगळं करायचं, तसं नाही करायचं. आणि शेवटी चौथं म्हणजे आम्हाला बाकी जे मंत्र आहेत, पद्धती आहेत, ते पण आम्ही स्वीकार केलं पाहिजे. परंतु या चार गोष्टीमध्ये महत्त्वाचं आहे भक्ती, भाव. त्यामुळे एक लहान गोष्ट मी सांगतो, कारण विषय असा आहे आणि आपण सर्वांनी ऐकलं असेल बहुतेक, मुकुंद आणि रघुनाथची गोष्टी ऐकली ना तुम्ही? नाही ऐकले का? तर एक शुद्ध भक्त होते, ते चैतन्य महाप्रभूंचे पार्षद होते, ते वैद्य होते, त्यांचं नाव होतं मुकुंद म्हणून. आणि ते भगवंताचे भक्त होते. त्यांच्या घरामध्ये गोपीनाथची मूर्ती होती. भगवान श्रीकृष्णांचं नाव गोपीनाथ आहे. तर एकदा अचानक त्यांना बोलवायला कोणी आले की बघा तुम्ही या, कोणी आजारी आहेत, त्यांना त्याच वेळी निघावं लागलं. पण भगवंतांना भोग दाखवलं नव्हतं, त्यांनी भोग तयार होतं पण अर्पण केलं नव्हतं. तर त्यांचा एक लहान मुलगा होता ज्याचं नाव होतं रघुनंदन. तर रघुनंदनला त्यांनी सांगितलं, बघ रघुनंदन, भगवंतांना भय बघ की भगवंत जेवतील, जेवायचं तू बघ, भगवंतांना दे हे जेवायला दे. तर रघुनंदन म्हटलं ठीक आहे. तर ते गेले, मुकुंद गेले तिकडे बाहेर त्यांच्या कामासाठी. आणि इकडे रघुनंदन काय माहीत की मंत्र काय, पद्धती काय आहे अर्पण करायचं, हा एवढा लहान मुलगा होता त्याला काहीच माहीत नाही. एवढं माहीत होतं वडिलांनी सांगितलंय की भगवंतांना जेवण दे आणि भगवंतांनी जेवलं पाहिजे. साधारण भाषेमध्ये वडिलांनी सांगितलं, बघ वडिलांना तू जेवण दे. तर त्यांनी ठेवलं ताट त्यांच्या समोर आणि भगवंतांना आदेश दिला, जेवा. आणि ताटामध्ये तसंच आहे जेवण. आता त्याला काय माहीत बिचाऱ्याला की भगवंत डोळ्यामधून स्वीकार करतात. आमच्या समोर ज्यावेळी जेवणाचं ताट असतं आम्ही ताट खाली करतो, सगळं जेवण तोंडात घालतो, ते पोटात जातं आणि ताट खाली होऊन जाते. आमची खायची पद्धती ही असते. पण भगवंत तसं जेवत नाहीत. भगवंत फक्त डोळ्यामधून घेतात. अंगान यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यंती पांती कलयंती चिरम जगंती. भगवंतांचं दिव्य शरीर असल्यामुळे कुठचंही त्यांचं दिव्य शरीराचं एक अंग इतर दुसरे अंगाचं कार्य करू शकते. भगवंत कानामधून बघू शकतात, भगवंत डोळ्यामधून जेवू शकतात, स्वाद घेऊ शकतात. हे भगवंत आहे. आणि ज्यावेळी भगवंत जे ते भोगाला बघतात त्यांच्या डोळ्यामधून ते स्वीकार करतात आणि त्यांची अचिंत्य शक्तीमुळे ते भोग तसंच राहतं प्रसाद रूपमध्ये भक्तांसाठी. तर हे सर्व सूक्ष्म गोष्टी तर मुलाला काय माहीत. त्याला वाटलं की आम्ही जसं जेवतो तसं भगवंताने पण जेवलं पाहिजे म्हणून, तर असं ठेवलं भगवंताने सांगितलं तुम्ही जेवा म्हणून. तर जसं त्यांनी स्वीकार अपेक्षा कोली केली होती तसं भगवंताने जेवण नाही घेतलं, दुसऱ्यांदा सांगितलं घ्या जेवा. तरी ताटामध्ये तसंच आहे जेवण. आता काळजी झाली मुलाला, आता वडील परत येणार मला ओरडतील की काय मी सांगितलं होतं जेवण दे भगवंताना, तू दिलं नाहीस का. तर आणि उत्साह स्वरामध्ये जेवा तुम्ही, लवकर जेवा. तर भगवंताने भीती वाटली. आणि भीती वाटली आणि भगवंतांनी हात पुढे करून, भगवंत म्हणजे अर्चा विग्रह, भगवंतांची श्रीमूर्ती, हात समोर करून ताटामधून जे आहे ते आनंदाने जेवले आणि ताट खाली. आता वडील आले, अरे रघुनंदन भूक लागली बघ, जरा महाप्रसाद दे मला.
तू भगवंतांना जेवण दिला की नाही? होय भगवंत जेवले, जेवले आता ठीक आहे तर महाप्रसाद दे मला. नाही जेवलं ना बाबा, आता कसं देऊ तुम्हाला? अरे म्हणजे होय भगवंतांनी स्वीकार केला की नाही? होय केलं तर दे मला प्रसाद. नाही कसं देऊ? ताट खाली आहे, ताट खाली आहे. तर मुकुंदाच्या मनामध्ये संशय आला, ह्यानीच घेवलं असेल, घेतलं असेल. आणि म्हणतो की भगवंताने घेतलंय म्हणून, पण तरी मनामध्ये हे पण संशय होता की अरे चा कदाचित खरं पण बोलत असेल. बघू, परीक्षा करू त्याची. मग काय केलं? त्यांनी सांगितलं हे लाडू आहे बघ, हे लाडू पण अर्पण कर. तर मुकुंदाला बघायचं होतं तर तो बाहेर गेले. बाहेर जाऊन दरवाज्याच्या पाठीमागून थोडं लपून बघत होते की आता काय होणार बघू. परत रघुनंदनने ते ताट घेतलं ज्याच्यावर लाडू होतं, भगवंताच्या समोर ठेवलं, खावा तुम्ही. तर भगवंता आधीपासून घाबरून होते ह्याच्यापासून. आता यावेळी दोनदा सांगायची गरज पडली नाही. ते उचललं आणि तोंडात घातलं, त्याचवेळी मुकुंद समोर आले. आणि भगवंताने काय केलं, अर्ध लाडू खाल्लं होतं, अर्ध लाडू होतं हातात, ते ताटावर ठेवलं आणि परत असं राहिले, ते उभं राहून राहिले. तर आश्चर्यचकित झाले मुकुंद. आणि रघुनंदनला त्यांनी आलिंगन केलं, माझं जीवन धन्य झालं. आज पण ते मंदिर आहे ज्याच्यामध्ये ते अर्ध लाडू असं ठेवलं त्यांनी. हे जी घटना आहे त्याच्याबद्दल सर्वांना माहिती झाली. चैतन्य महाप्रभूजी कानामध्ये पण ते खबर आली. ते फार प्रसन्न झाले. एकदा मुकुंद तिकडे गेले होते रघुनंदनला घेऊन जगन्नाथपुरीला. तर महाप्रभूने त्यांना विचारलं की मुकुंद वडील तुम्ही आणि रघुनंदन पुत्र की रघुनंदन वडील आणि तुम्ही पुत्र? तर मुकुंदाने उत्तर दिलं, रघुनंदन वडील आणि मी पुत्र. आणि एक मजेची गोष्टी सांगतो तुम्हाला. एकदा आमच्या बेळगाव मंदिरमध्ये मी होतो आणि सकाळी भागवत क्लास झालं, प्रवचन झालं, प्रसाद घेतलं, परत मंदिरमध्ये मी काही आलो दर्शन घ्यायला. तर ज्यावेळी मी आलो तिकडे एक व्यक्तीनं बघितलं, पहिल्यांदा बघत होतो मी त्यांना. तर त्यांच्याबरोबर हरे कृष्ण बोलून बोलत होतो मी, आणि तुम्ही या परत. मग त्यांना मी विचारलं तुमचं नाव काय? आता त्या सकाळी प्रवचनमध्ये मी हीच गोष्टी सांगितली होती. बघा, मुकुंद आणि रघुनंदनची गोष्टी मी प्रवचनमध्ये सांगितलं होतं सकाळी, एक अर्धा तास पूर्वी. आता त्यांना मी विचारलं तुमचं नाव काय? म्हटलं मुकुंद. अच्छा मुकुंद, आज मी मुकुंदाची चर्चा करत होतो माझ्या प्रवचनमध्ये, आणि त्यांचं पुत्राचं नाव होतं रघुनंदन. माझं पुत्राचं नाव पण रघुनंदन आहे. खरोखर सांगतो मी असं झालं. तुम्ही पण डॉक्टर आहेत का? म्हटलं नाही नाही, मी बँकमध्ये नोकरी करतो. त्याच दिवशी पहाट सकाळी मी ही गोष्टी सांगितली होती. मग मुकुंद आले आणि त्यांचा पुत्र पण रघुनंदन होता. बघा, मजेची गोष्टी आहे की नाही? त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास केला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे आमच्या मनामध्ये की जे आम्ही भगवंतांना अर्पण करतो ते भगवंत स्वीकार करतात आणि त्याच्यामुळे ते प्रसाद होऊन जाते. ठीक आहे का? आता उशीर झाला, उद्या रथयात्रा आहे. आणि कसं भगवंत आता कृपा सर्वांवर करणार ते आम्ही उद्या बघू. चमत्कार उद्या होणार आहे, त्याच्यासाठी आपण सर्व तयार व्हा. ठीक आहे. हरे कृष्ण जगन्नाथ बलदेव सुभद्रा मय की जय. हरे राम 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 हरे हरे. श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव की जय.